तर विधान भवनाच्या परिसरातील ही दृश्य आपण पाहतो आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील आता या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. नागपूरमधील या सरकारचं हे शेवटचं हिवाळी अधिवेशन आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता हे फोटो सेशन सुरू आहे. पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडे. गजानन, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री या फोटो सेशनमध्ये आता सहभागी झाले. या फोटो सेशनमध्ये दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि आता प्रतीक्षा आहे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची. इतर सगळे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची इतर सगळे सदस्य जे आहे ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. आदित्य ठाकरे विधानभवन परिसरात थोड्यापूर्वी दाखल झाले होते, परंतु या फोटो सेशनमध्ये आत्तापर्यंत तरी आदित्य ठाकरे या ठिकाणी दिसत नाही. इतर सगळे आमदार जे आहेत, सत्ताधारी आणि विरोधी पक्षाचे आमदार मंत्री या ठिकाणी बसलेले आहेत. आपण बघू शकतो नाना पटोले यांच्या शेजारी अगदी छगन भुजबळ जे आहे ते बसलेले आहेत. वरिष्ठ मंत्री या ठिकाणी पहिल्या रांगेत जिथे खुर्च्यांची व्यवस्था केलेली आहे त्या ठिकाणी बसलेले आहेत. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार या ठिकाणी आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि राहुल नार्वेकर जे विधानसभेचे अध्यक्ष आहेत ते थोड्याच वेळात या ठिकाणी येणार आणि फोटो सेशन जे आहे ते सुरू होणार आहे. प्रोटोकॉलनुसार या ठिकाणी स्टँडिंग अरेंजमेंट जी आहे ती या ठिकाणी केलेली आहे आणि राहुल नार्वेकर या ठिकाणी फोटो सेशनसाठी दाखल झालेले आहेत. आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो. विधान या सरकारचं एक आगळं वेगळं सरकार महाराष्ट्रात आलं. राष्ट्रवादीचे दोन गट आणि शिवसेनेचे दोन गट झाले आणि भाजपसोबत एकत्र करून हे महायुतीचं सरकार आणि या सरकारचं नागपुरातलं हे शेवटचं अधिवेशन आहे, त्यामुळे आठवणी म्हणून या फोटोला महत्त्व आहे. प्रत्येक आमदारांच्या घरी हा फोटो जाणार. पुढच्या वेळेस जेव्हा निवडणुका होईल त्यानंतर अधिवेशन होईल, किती नवीन चेहरे येणार, हे चेहरे येणार की नाही ही सगळी चर्चा आहे. त्यामुळे या फोटोला आगळं वेगळं महत्त्व आणि या ठिकाणी आता फोटो सेशन सुरू झालेलं आहे. राहुल नार्वेकर जे आहे ते आलेले आहे, परंतु आदित्य ठाकरे या परिसरात असून फोटो सेशनसाठी मात्र या ठिकाणी दिसत नाही. आपण बघू शकतो या संपूर्ण फोटोमध्ये सगळे वरिष्ठ मंत्री आणि इतर नेते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या फोटो सेशनला सुरुवात झालेली आहेत. चंद्रकांतदादा पाटील, पृथ्वीराज चव्हाण, छगन भुजबळ, नाना पटोले, गुलाबराव पाटील, या ठिकाणी सुधीर मुनगंटीवार जे आहेत तेही सगळे नेते उपस्थित आहेत. त्यासोबतच विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार असो, बाळासाहेब थोरात असो, जयंत पाटील असो, हे सगळे नेते या ठिकाणी उपस्थित आहेत, परंतु आदित्य ठाकरे या फोटो सेशनला मात्र आत्तापर्यंत दिसत नाही. आदित्य ठाकरे काही वेळापूर्वीच या ठिकाणी विधानभवन परिसरामध्ये आले, परंतु ते या फोटो सेशनमध्ये या ठिकाणी सहभागी जे आहे ते झालं नाही आणि हे फोटो सेशन जे आहे ते आता संपलेलं आहे. या संपूर्ण फोटो सेशनमध्ये सगळे प्रमुख नेते उपस्थित होते, महाविकास आघाडीचे नेतेही उपस्थित होते, परंतु आदित्य ठाकरे मात्र या फोटो सेशनमध्ये दिसून आलेले नाही. ते विधानभवन परिसरात असतानाही आदित्य ठाकरे या फोटो सेशनसाठी या ठिकाणी आले नाही. नक्कीच गजानंतर ही दृश्य आपण पाहतो आहोत. आता फोटो सेशन पार पडलेलं आहे आणि त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर नेत्यांमध्ये विविध विषयांवर संवाद सुरू आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राहुल नार्वेकर, देवेंद्र फडणवीस, त्याचबरोबर बाळासाहेब थोरात आणि जयंत पाटील यांच्यामध्ये काही विषयांवर या ठिकाणी चर्चा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. या सरकारचं नागपुरातील हे शेवटचं अधिवेशन आहे, त्यानंतर पुढच्या वर्षी विधानसभा निवडणुका होतील आणि कोणतं सरकार येणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर आता या सरकारचं हे फोटो सेशन आपण या ठिकाणी पाहिलं. सर्वच पक्षीय नेते आणि आमदार या ठिकाणी उपस्थित होते आणि अगदी प्रोटोकॉलप्रमाणे या ठिकाणी खुर्च्यांची मांडणी त्याचबरोबर उभारण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली होती आणि हे फोटो सेशन आता पार पडल्यानंतर पुन्हा एकदा विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात होणार आहे. मात्र तत्पूर्वी फोटो सेशनसाठी एकत्र आलेले हे सर्वच नेते या ठिकाणी काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करताना दिसतात. दरम्यान काँग्रेसचे अशोक चव्हाण, त्याचबरोबर ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे मात्र यावेळी उपस्थित नसल्याचं समोर आलं. मात्र आज सर्वपक्षीय आमदारांनी या ठिकाणी फोटो सेशनसाठी हजेरी लावली आहे आणि राहुल नार्वेकर यांच्यासोबत सर्व महिला आमदार या देखील आता या ठिकाणी फोटो काढताना दिसत आहेत. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आता या फोटो सेशनमध्ये सहभागी होत आहेत.
तर सर्वपक्षीय महिला आमदार या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोटो घेत आहे. तत्पूर्वी सर्वच आमदार सर्वपक्षीय आमदारांचं या ठिकाणी फोटो सेशन पार पडलंय. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण त्याचबरोबर ठाकरे गटाचे आमदार माजी मंत्री आदित्य ठाकरे हे या फोटो सेशनसाठी उपस्थित नसल्याचं या ठिकाणी पाहायला मिळालं. मात्र आत्ता सर्वपक्षीय आमदारांचं एकत्रित फोटो सेशन पार पडल्यानंतर विधिमंडळातील महिला आमदारांनी या ठिकाणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत एक वेगळा फोटो देखील घेतला आहे. दरम्यान काही वेळापूर्वी फोटो सेशनसाठी सर्वच आमदार एकत्र आले होते, मात्र मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री आले नसल्यानं त्यावेळी फोटो सेशन रद्द झालं. त्यानंतर जयंत पाटील यांनी सभागृहामध्ये संताप देखील व्यक्त केला आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी 12 वाजता हे फोटो सेशन पार पडेल, अगदी प्रोटोकॉलप्रमाणे सर्वांना जागा उपलब्ध करून दिली जाईल असं देखील म्हटलं होतं. आणि त्यानंतर ठीक 12 वाजता हे फोटो सेशन विधिमंडळाच्या पायऱ्यांवर पार पडलेलं आहे. नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशन सध्या सुरू आहे आणि अधिवेशनाचा 5वा दिवस आहे आणि यावेळी या सरकारचं नागपुरातील हे शेवटचं अधिवेशन असणार आहे. त्यामुळं अलिखित नियमाप्रमाणे या सरकारचं फोटो सेशन विधिमंडळाच्या पायऱ्यांवर पार पडलंय. सर्वपक्षीय आमदार या फोटो सेशनमध्ये सहभागी झाले. आणि पुन्हा एकदा जाणार आहोत आमचे प्रतिनिधी गजानन यांच्याकडे. गजानन, सर्वपक्षीय आमदारांचं फोटो सेशन पार पडल्यानंतर काही महिला आमदारांनी देखील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षांसोबत फोटो घेतला. महिला सदस्य जे आहे दोन्ही सभागृहाचे विधान परिषद आणि विधानसभेच्या, त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोटो सेशन केलं. आणि त्यानंतर काही सदस्य यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत फोटो सेशन केलेलं आहे. वेगवेगळे फोटो सेशन झाले, परंतु जो सर्व सदस्यांचा जो फोटो या ठिकाणी क्लिक करण्यात आला तो मेमोरेबल असेल, कारण की या सरकारचं नागपुरातलं हे शेवटचं अधिवेशन आहे. पुढच्या वेळेस विधानसभा, पुढच्या वर्षी विधानसभा निवडणूक आहे, त्यानंतर अधिवेशन होणार आहे. त्यामुळे या फोटोला अत्यंत महत्त्व आहे. परंतु एक गोष्ट, प्रोटोकॉलनुसार सगळ्यांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली होती फोटो सेशनपूर्वी आणि फोटो सेशन नंतर पक्षभेद विसरून सगळे नेते एक दुसऱ्याशी मैत्रीपूर्ण संवाद करताना आपल्याला दिसले. परंतु हे सगळं चित्र रेकॉर्ड होत असताना आदित्य ठाकरे मात्र या फोटोमध्ये दिसून आलेले नाही. ते विधानभवन परिसरातच दाखल झाले होते थोड्या वेळापूर्वी, परंतु या ठिकाणी ते फोटो सेशनला का उपस्थित नव्हते हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. थोड्या वेळानंतर आपण उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांशी आपण याविषयी विचारणा करू. परंतु ते फोटो सेशन आता पार पडलेलं आहे आणि आता दोन्ही सभागृहाचे कामकाज जे आहे ते आता सुरू होणार आहे. एक आठवण म्हणून या फोटोला आगळं वेगळं महत्त्व, कारण की एरवी विधान लोकशाहीचं अंग म्हणून. नक्कीच गजानन, त्यामुळे हे फोटो सेशन आता पार पडलेलं आहे आणि थोड्याच वेळात विधिमंडळाच्या कामकाजाला पुन्हा एकदा सुरुवात होईल.